नेमकं राहो आंखो देखेवर तरी विश्वास ठेवा. असं गप्प राहून परिस्थिती बदलणार नाहीये नेमकं. तरी मी तुम्हाला सांगत होतो, आमच्या बिपिन सारखं स्थळ तुम्हाला शोधून सापडलं नसतं. पण नाही, तेव्हा सरंजामे तुमचे कैवारी बनले. आता हे जेव्हा जगाला कळेल तेव्हा कोण लग्न करेल तुमच्या मुलीशी? नका हो, नका, असं काही बोलू नका. ऐकवत नाही. पण आता पाहिलं ना थोड्या वेळापूर्वी तुम्ही. का परत परत त्या गोष्टीची का आठवण करून देत आहे मला? कारण तुम्ही माझा केलेला अपमान तुम्हाला आठवत नसेल, पण मी विसरलो नाहीये नेमकं. हे बघा, मी तुम्हाला त्यावेळी जे काही अपमानास्पद बोललो असेल ना, त्यासाठी मला माफ करा. नाही त्याकरता तुम्ही मला मारा, शिव्या घाला, काय वाटेल ते करा. पण त्या जुन्या गोष्टी लक्षात ठेवून ही गोष्ट मात्र कोणाशी बोलू नका हो. कृपा करा, खरंच नका बोलू कोणाची ही गोष्ट. सर, तुम्ही माझ्यासाठी तेल घाणीतून तेल सुद्धा आणलंय. घे. खरं म्हणजे आज हा आनंद साजरा करायला आपल्या बरोबर आईसाहेब हवे होते. सर, तुम्ही सांगितलंय त्यांना आपल्याबद्दल? नाही. असं म्हणजे त्या दुखावल्या तर नाही जाणार ना? मला नाही वाटत. नाही, हा निर्णय खूप मोठा निर्णय आपल्या आयुष्यातला. मान्य आहे, पण तो महत्वाचा निर्णय आधी आपल्यात होणं जास्त महत्वाचं होतं.